सकाळचा नाश्ता असो की मुलांचा टिफिन, नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी खूप सारे ऑप्शन्स असतात आणि त्यातलं एक ऑप्शन म्हणजे स्टफ अंडा पराठा. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला सोप्यात सोप्या पद्धतीने स्टफ अंडा पराठा कसं बनवतात हे दाखवणार आहे. तर सुरू करूया आजची रेसिपी. पण सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. स्टफ्ड अंडा पराठा बनवण्यासाठी एका वाढग्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे घेऊया. त्यानंतर घेऊया एक बारीक चिरलेला टमॅटो, एक ते दीड बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता व्यवस्थितपणे त्याला मिक्स करा. मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट. मी आगरी लाल मसाला पावडर घेतलेला आहे, तुम्ही कुठचाही लाल तिखट घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घाला. मीठ घातल्यानंतर मिक्स करा. आता हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर साईडला ठेवा. आता आपण अंडी फेटून घेऊया. अंडी फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा दूध घालूया. त्याच्याने चांगलाच फुलतो आपला पराठा, म्हणून एक चमचा दूध घाला. दूध घातल्यानंतर पुन्हा थोडंसं फेटून घ्या आणि या भाज्यांमध्ये मिक्स करा. मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चीज घालणार आहोत, कारण आज आपण चीज एक पराठा बनवणार आहोत, म्हणून त्याच्यामध्ये ग्रेटेड चीज मी घालणार आहे. तुम्ही कुठचाही प्रोसेस चीज घेऊ शकता आणि त्याला खिसून घ्या या प्रकारे आणि याच्यामध्ये मिक्स करा. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला नको हवं असेल तुम्ही स्किप करू शकता, पण मुलांना बेसिकली चीज खूप आवडतं म्हणून मी याच्यामध्ये चीज घालतीये. आणि आरामात मिक्स सुद्धा आपण करू शकतो या प्रकारे. हे बघा, मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आपण चपाती लाटून घेऊया. घरी तुम्ही नॉर्मली जसं चपाती लाटून घेतात तशीच लाटून घ्यायची आहे. जाडसड किंवा पातळ असं काही प्रॉमिनेंटली मी तुम्हाला सांगत नाहीये, जशी तुम्ही घरी बनवतात तशीच. ही बघा, चपाती रेडी आहे. आता तव्यावर भाजून घेऊया. तवा सुद्धा ऑलरेडी मी गरम करत ठेवलेलं होतं. खालच्या बाजूने भाजून झाली की फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्या. मी तुम्हाला खूप साऱ्या पराठ्याच्या रेसिपीज ऑलरेडी दाखवलेल्या आहेत. मेथी पराठा, ब्रोकोलीन पराठा, स्टफ पराठा, फ्रँकी, तशा खूप साऱ्या नाश्त्याच्या आणि टिफिनच्या रेसिपीज आहेत. नक्की चेक करा, प्लेलिस्ट आहे वेगळी. हे बघा, दोन्ही बाजूने भाजून झालेली आहे. आपली चपाती छान फुगली पाहिजे तरच आपण प्रॉपर अंडा पराठा बनवू शकतो. हे बघा, या प्रकारे फुलली पाहिजे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्या. डायरेक्ट तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता, पण मी प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते, कारण हे बघा, इथून हलकीशी कट आपल्याला मारायची आहे. सुरीने मारा किंवा कात्रीने मारा, कारण इथूनच आपण अंडा याच्यामध्ये ओतणार आहोत, तर आपल्याला थोडीशी जागा हवी आहे. जेव्हा तुम्ही सतत करत राहणार तुम्हाला याची सवय होईल, पण सुरुवातीला थोडंसं आरामातच करा. हे बघा, अशी कट मारून जागा निर्माण करायची आहे. आता ही चपाती पुन्हा आपण तव्यामध्ये ठेवूया. आता याच्यामध्ये आपण अंड्याचं बॅटर ओतूया. हळूहळू करा, फास्ट करायला जाऊ नका, गॅससुद्धा सिमवर ठेवा. बॅटर ओतू जाऊ शकतो खालून, म्हणून हळूहळू करा. हे बघा, आणि थोडं थोडंच ओता, या प्रकारे करा मधून मधून. आता किती जाडसर पराठा तुम्हाला हवाय त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये अंडा ओतायचा आहे. एक दोन वेळा ओतल्यानंतर थोडंसं फिरवून घ्या आणि पुन्हा ओता. हे बघा, बऱ्यापैकी ओतलेला आहे. आता थोडंसं या प्रकारे पॅन फिरवून घ्या, म्हणजे सर्वीकडे व्यवस्थितपणे पसरेल. अशी या प्रकारे चपाती जर तुमची फाटली असेल, डोंट वरी, अंड्याने ते सील होऊन जाईल. फिरवताना इनफॅक्ट बॅटर बाहेरसुद्धा पडू शकतो या प्रकारे, पण डोंट वरी, कालथीने ते जवळ करा आणि सील करा. आता जसं की हा पराठा आहे तर तुम्ही याच्यावर बटर किंवा तूप सोडू शकता. मी तूप सोडतेय. तूप सोडल्यानंतर थोडा वेळ ठेवा, थोड्या वेळानंतर फ्लिप करा आणि वरची बाजूसुद्धा व्यवस्थितपणे होऊ द्या. अंडा आहे, जास्ती वेळ लागत नाही, फटाफट होतो. फक्त गॅस फास्ट ठेवू नका, स्लो ठेवा, नाहीतर चपाती करपून जाईल. खालची बाजू चेक करा, खालची बाजू झालेली आहे. आता फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा होऊ द्या. हे बघा, काय मस्त दिसतोय. कोणाला जर पराठा बनवायची सवय नसेल, अवघड वाटत असेल, तर तुम्हाला एक छोटीशी टिप देते मी. असं पराठा बनवण्याच्या ऐवजी तुम्ही दोन साधारण पातळ चपात्या लाटा. पहिली चपाती तुम्ही तव्यावर ठेवा, त्याच्यावर बॅटर होता, आणि दुसरी चपाती पुन्हा त्याच्यावर ठेवून
हळूच त्याचे कॉर्नर्स जे आहेत ते दाबून घ्या आणि सील करा आणि त्यानंतर ह्याच प्रोसेसने त्याला भाजून घ्या. हे बघा आपला हा पराठा तर मस्त रेडी आहे, छान दिसतोय. गरमागरम सर्व्ह करा, सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. मुलाला तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्येसुद्धा देऊ शकता. चला आता कापून बघूया आतून आपला हा अंडा चीज पराठा कसा झालेला आहे. खूप गरम आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा काय मस्त स्टफ पराठा दिसतोय. आतून बघूया आता, आतूनसुद्धा व्यवस्थितपणे शिजलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची स्टफ अंडा चीज पराठा रेसिपी? आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिंपली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण नक्कीच फॉलो करा. थँक्यू.